मंगळारा राज्यान हिंदू भावांनी दारा दारान गुडी उबारून नवे वर्साक येवकार दिलो. संवसार पाडवो म्हळ्यार हिंदू धर्मातले नवे वर्स. संवसार पाडव्या निमतान म्हापशाय मंगळारा सकाळची कार्यावळ जाली. फातोडेर प्रभात फेऱ्यो जाल्यो. आडिस गोवा ब्युरो रिपोर्ट. आज गुडी पाडवो नवीन वर्ष आमच्या हिंदू धर्माचे नव वर्ष आजपासून सुरवात जाता. या निमित्तान आनंदाचे प्रतीक यश सुख समृद्धी हे सगळे मिळण्यासाठी आम्ही तोरणा घोडी उभारून नववर्षाचे आम्ही स्वागत करता. तसेच ह्या स्वागतासाठी प्रत्येकजण आज सज्ज झालेले असा आणि प्रत्येकजण आपापल्या प्रकारात हे कार्य घोडी पाडव्याचे करतला. तरी सगळ्या लोकांनी सुखान समाधान राहूचे होच संदेश एवढे घेऊन देता इतलेच सांगता. आमच्या हिंदू धर्मा प्रमाणे आयच्यान नवें वर्स सुरवात जाता आणि ताका लागून आम्ही गुडी उबे हे करून आमच्या नव्या वर्साक आयज नवे सुरवात करता. घरान आयज स्पेशल म्हणजे कितें गोड कोत्तले गोड गोडशें भात अशें रोस भात आयज वेज शिवराक जेवण आसतलें. सकाळीं उठले न्हाले धुले आतां सगळे हे केल्या गुडी तयार केली देवाची पुजा केली आणि सकाळी पहिले उद हे आयज कोडुनिंबाचे हे चटणी खाऊक जाय म्हणजे तातून कोडुनिंबाची पानां जिरे मिरे मागीर आमटाण साखर जावं गोड घालून ती चटणी करून ती आयज पयली खावपाक जाय कोडू. हे सगळे हिंदू कोण असा हिंदू लोक असा पण ते सगळे आयच्यान म्हणून हे करतात. गाडवे घेतात नवे घरान वेतात नवं घर हे करतात इनॉग्रेशन करतात आणि जाऊन नवे घराचे फाउंडेशन घालतात आणि तसे किती नवे हे करतात सगळे. आज आमचे हिंदू पद्धती प्रमाणे नवे वर्स आणि ताजी खूण म्हणून लोकांक हे आम्ही गुढी उभारतात आणि ती गुढी आमच्या परंपरेसून चालू येल्या आमच्या फुडल्या जनरेशनाक अशेंच ती परंपरा चालू दवरपाक जाय म्हणून आम्ही त्यांना दाखवून दितात. आणि ह्या दिसाक आम्ही सगळ्यांक आमची हुंदुनीत परबी दितात कारण नवे वर्स आमची सुरवात जाता म्हणून. आणि आम्ही सगळ्यांक खूप बरी भलायकी आणि नवे वर्स बरे भाशेन वचचे म्हणून आवडतात. आज आमचे चडशे म्हणल्यार शिवराक म्हणजे वेज असता आणि तातून करून चडशे स्वीट डीश लायक आमचे परंपरेन करून येयले म्हणजे रोस भाजी दाळ तसले आयटम असतात. आणि शिवराक आणि सकाळी पयले म्हटल्यार आम्ही न्हावून देवाचे नाव घेऊन देवाची पूजा करून कडुनिंबाचे रस घेतात आणि म्हणजे आमचे जो भितर किदें हे आसता ते विकार भायर सरून वयचे म्हणून अशें आमचे जाणट्यांनी आमकां सांगलेलें. आतां गुडी म्हटल्यार एक कपडो असतो आमचो भगव्या रंगाचो मागीर ताका एक बडी बांदतात ती आमी सकयल जमनीर उबी करून तेजे वयर ती गुडी लायतात आणि ही हिका आमी म्हणटात ती गुडी आणि ताज्या वयर आमी तांबयो घालतात म्हणजे एक ताका हें दिवपाक बरो आकार कहो दिवपाक म्हणून आणि अशा भाषेन आम्ही ती गुढी मनयतात आणि ही परंपरा आमची अशीच. आणि थोडे लोक गुढी पाडवा म्हणजे नव्या वर्स म्हणजे नव्यो गाडयो असले किती हय ते बी घेतात कित्याक शुभ आमचो हेतून तो शुभ दिन मानतात न्ही बरो दीस म्हणून हो मानतात आणि अशेंच आमच्या घरान नवीन नवीन किती तरी येवचे असे विचार असतात आणि ते आम्ही त्या विचारान आम्ही त्यो वस्तू नव्यो हाडटात. आमच्या नव्या वर्साची सुरवात आमच्या आमची म्हणजे ताका गुढी पाडवा म्हणतात. घरान किती गोड रोस भाजी गोडशे आणि तुझ्या तुझ्या घरात किती केला आहेस? माझ्या घरात नाही सकाळी रोस भाजी शीत आणि किती पुरियो आणि सकाळी फुडें आम्ही कोडुलिंब घेतलो पिवपाक नांदून आम्ही